देशात पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानातल्या बायतू इथं एका जाहीर सभेला संबोधित केलं महिलांबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांवर पंतप्रधानांनी यावेळी जोरदार टीका केली पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणाऱ्या लाल डायरीचा उल्लेख केला दरम्यान मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच आणि छत्तीसगडमधल्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचाराची आज सांगता झाली भाजप आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रचारात उतरले असून आज शेवटच्या दिवशी जोरदार प्रचार करण्यात आला भाजप आणि काँग्रेस नेत्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या मध्य प्रदेशातील सर्व दोनशे तीस विधानसभा जागांसाठी आणि छत्तीसगडच्या एकूण नव्वद जागांपैकी सत्तर जागांसाठी येत्या सतरा तारखेला मतदान होणार आहे केंद्रीय गृहमंत्री तसंच भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आज छत्तीसगडमधल्या कोरबा इथं एका जाहीर सभेला हजेरी लावली छत्तीसगडमधल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी या महिन्याच्या सात तारखेला वीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता सोमवारी अर्जांची छाननी झाली तेलंगणात तीस नोव्हेंबरला विधानसभेच्या एकशे एकोणीस जागांसाठी मतदान होणार रा आहे राज्यात प्रचाराला वेग आला आहे सर्व प्रमुख पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ जोरदार प्रचारात व्यस्त आहेत